नमस्कार सद्गुरु मी वीस वर्षाचा विश्वविद्यालय शिकणारा विद्यार्थी आहे सॉरी काय म्हणालस मी वीस वर्षाचा विश्वविद्यालय शिकणारा विद्यार्थी आहे सत्य समरसता आणि समाधानाने जगण्याची इच्छा मला आहे मी आणि माझ्या वयाच्या लोकांनी आंतरिक मार्गाचा बाहेरच्या जगाशी समतोल कसा राखावा मग ते शाळेत असणं करिअर घडवणं किंवा आश्रमात जास्त वेळ घालवणं असो हे पहा आपण सर्वांना या विश्वात जगायचं हो विश्व आहे त्याला मुळीच पर्याय नाही हो पण विश्वविद्यालयाला पर्याय आहे आणि म्हणून तू हा प्रश्न विचारतोयस किती वेळ शिक्षणाला किंमत आहे काही ठराविक गोष्टींसाठी पण आपण काय करायला हवं एक व्यक्ती म्हणून एक पिढी म्हणून आपण आपल्या आयुष्यात काय करायला हवं मी असं म्हणेन एक तरुण म्हणून तू डोळे उघडून जगाकडे बघावंस हे मला हवं आहे सध्या कृपा करून हे बघ जगात सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तुला आवडणारी काल्पनिक गोष्ट करायची गरज नाही ज्याची गरज आहे ते केलं पाहिजे नाही का असं नाही आहे का जर तू परिस्थितींबरोबर व्हावत गेलास लोकांचं असं होतं त्याचा उपयोग आहे पण ही मूलभूत गोष्ट नाही आहे आज तू एक ट्रेन जळताना पाहिलीस तर तुला फायर फायटर व्हावं असं वाटेल उद्या तू काहीतरी दुसरं पाहिलंस तर तुला ते व्हावं असं वाटेल प्रतिक्रियेत भावनिक प्रतिक्रियेतून काहीतरी होणं निवडतोस त्याचा एका पातळीवर उपयोग असू शकतो पण आता बहुतेक तरुण लोक विचार करू शकत नाही आहेत पण तू विचार करतोयस माझ्या आयुष्याचं मी काय करू जेव्हा असा विचार आलाय तर मी म्हणेन त्यावर जरा वेळ घालव कोणाच्या किंवा कशाच्या प्रभावाखाली येऊन नव्हे फक्त त्याकडे बघ सरळ सहजतेने मानवतेला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे जगाला सर्वात जास्त काय ते तू ओळखावंस असं मला वाटतं या ग्रहावर एकमेव गोष्ट जी ठीक करण्याची गरज आहे तो म्हणजे मनुष्य प्राणी बाकी सगळं ठीक आहे नाही का तर मी असं म्हणेन फक्त तूच नव्हे सगळ्या तरुणांनी ब्रेक घ्यायलाच हवा जे तुम्ही करताय त्यात तुम्ही अडकून पडलाय कारण तुम्ही शाळा पूर्ण केली म्हणून कॉलेजला गेलात हे पूर्ण केलं म्हणून ते केलं आणि आता तुम्ही पी एच डी करून थांबलात काय करायचं हे भयानक आहे कारण शिक्षणशास्त्रातून असं म्हणतायत जर तुम्ही वीस वर्षे औपचारिक शिक्षण घेतलं आणि पी एच डी किंवा के काहीतरी केलीत तुमची सत्तर टक्के बुद्धिमत्ता कायमची नष्ट होते हो तुम्ही एक सुशिक्षित मूर्ख म्हणून बाहेर पडता आणि आज माहितीचा काही उपयोग नाही कारण जे काही पी एच डी केलेल्या व्यक्तीला माहिती आहे एक शाळेतला मुलगा इंटरनेट उघडून तीच भाषा बोलू शकतो म्हणजे आता तुम्ही जे गोळा केला आहे त्यांना हुशारसुद्धा दिसू शकत नाही कारण कोणीही त्या गोष्टीबद्दल बोलू शकतो कारण आता ते सगळीकडे उपलब्ध आहे तर तुम्ही विश्वविद्यालयासाठी तयारी करताय की विश्वासाठी विश्वात तुम्हाला राहायचं आहे जर तुम्हाला पंडित व्हायचं नसेल तर मी असं म्हणत नाही की या गोष्टी चुकीच्या आहेत पण समजदार माणसांनी त्यांचं आयुष्य सगळ्यात जास्त गरजेच्या गोष्टींमध्ये गुंतवलं पाहिजे नाही का कुठल्या तरी काल्पनिक गोष्टींमध्ये नको ज्या तुम्हाला किंवा मला करायच्या आहेत तुम्ही काहीही करू शकता खुशीनं किंवा इताग्यानं नाही ना का आणि केवळ आज तुम्ही असा विचार करता की हे करून मी आनंदी होईन या भ्रमात कधीही राहू नका की हे किंवा ते काही काळ करून तुम्ही खुश राहू शकता प्रत्येकाला जेव्हा त्यांना पहिली नोकरी मिळाली काय सुंदर दिवस होता तो तुम्ही त्या छोट्याशा ऑफिसमध्ये गेलात आणि बसलात वाव किती भारी वाटलं होतं तुम्हाला त्या दिवशी आणि आता काही वर्षांनी त्याच टेबलवर बसणं तुमचा जीव घेत आहे तीच नोकरी तेच लग्न त्याच परिस्थिती या गोष्टी तुमचं जीवनच नष्ट करतायत एक दिवस हे स्वर्ग वाटत होतं आणि काही काळानंतर तेच आता नरकाप्रमाणे वाटतंय नाही का त्यांच्या नोकरीत काहीतरी गडबड आहे असं नाही केवळ तुम्ही ती चुकीच्या कारणासाठी करताय एवढंच तुम्ही ते चुकीच्या कारणासाठी करताय एवढंच आता तुम्ही विचार करताय तर मी म्हणेन काही आठवड्यांसाठी सुट्टी घ्या आश्रमात या आम्ही तुमची सोय करू फक्त राहा कोणाच्याही प्रभावाशिवाय त्याकडे बघा तातडीच्या सक्तीमुळे तुम्हाला आता अनेक गोष्टी कराव्याशा वाटतील बिकॉज ऑफ इमिडिएट कम्पल्शन्स आता तुमची कडकीच चालू आहे तुम्हाला वाटतं अगोदर नोकरी शोधली पाहिजे किंवा तुमच्यातल्या इतर सक्ती असतात आणि तुम्ही विचार करता अगोदर त्या गोष्टी करायला हव्यात समजा तुमच्यात या सक्ती नाहीत तुम्हाला आयुष्याबरोबर काय करायला आवडेल ते तुम्ही करायला हवं तुम्ही तुमचं आयुष्य आणि आयुष्याची दिशा तात्पुरत्या सक्तींवरून ठरवू नये हे तुम्ही असं बघायला हवं जर तुम्ही हे शंभर वर्ष केलं आणि मागे वळून पाहिलं शंभर वर्षांनी जरी मागे वळून पाहिलं तरी तुम्हाला तुम्हासा तुम्हासा। तुम्हासा। तुम्हासा ते सार्थक वाटेल तेच तुम्ही करायला हवं इथे असे अनेक लोक आहेत ज्यांना तुमच्यासारखी स्थिती हवी आहे हो मी विशीत असतो तर काय काय केलं असतं मी भलतंच काहीतरी केलं असे पुष्कळ लोक आहेत तिथं तर आता तू विशीत आहेस आणि तू नशिबवाणी आहेस की असा विचार करतोस आणि तू इथं आहेस हेही सुदैवच आहे आता वेळ आली आहे की तू काही करण्याअगोदर स्पष्टपणे विचार करण्याची